मला वाटतं आपण जर पूर्ण त्यांची पत्रकार परिषद बघितली असेल तर ते असं म्हणाले की शिवाजी महाराजांच्या योगदानाबद्दल मी बोललो. म्हणजे मुळात काल जे सन्माननीय राजसाहेब म्हणाले की शिवाजी महाराजांचं नाव भाषणाच्या पूर्वी जी आपल्याकडे घ्यायची पद्धत आहे त्या पद्धतीत नाव घेतलं जात नाही. शिवाजी महाराजांच्या योगदानाबद्दल अनेक लोक बोललेली आहे आणि मला असं वाटतं ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं जेम्स लेनचं प्रकरण आणि या बाकीच्या ज्या गोष्टी सांगितलेल्या तर मला असं वाटतं त्यांनी एक रेफरन्स देताना असं म्हटलं की जेम्स लेननी हे लिहून ठेवलंय की बाबासाहेब पुरंदरेंनी त्यांनाही माहिती दिली. बाबासाहेब पुरंदरेंनी असं कधीही म्हटलं नाही की अशा प्रकारची माहिती मी जेम्स लेनला दिली. त्यामुळे हा कोण जेम्स लेन होता हा त्या पुस्तकाच्या आधी आणि पुस्तकाच्या नंतर कधी कोणाला सापडला का की तो कोण मोठा थोर इतिहासकार होता की त्याचं नाव होतं जेम्स लेनचं. मग त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून जर आपल्या लोकांवर तुम्ही मला असं वाटतं संशय व्यक्त करणार असाल तर चुकीचं आहे. एकीकडे म्हणायचं संपलेला पक्ष आहे, दुसरीकडे सन्माननीय राजसाहेबांना उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीने मी एक टीजर बघितला एक सभा लावली आहे काहीतरी 23 का 24 तारखेला कोल्हापूरला. संपलेला पक्षाला कशाला उत्तर देत आहे नंबर एक. नंबर दोन, याच संपलेल्या पक्षाच्या नेते सन्माननीय राजसाहेब ठाकरे 2019 राष्ट्रवादीचे सगळे नेते, मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेली गोष्ट सांगतो, शेपूट हलवून फिरवत होते की आमच्या इथे सभा घ्या. संपलेल्या माणसाचे ते सभा घ्या म्हणून तुम्ही का शेपूट हलवत फिरत होतात, का राष्ट्रवादीचे नेते शेपूट हलवत फिरत होते, याचं उत्तर आहे का? दुसरं, ते आज राष्ट्रवादीचे केस्ट्रो मुखर्जी सन्मान्य राजसाहेबांबद्दल मी एक त्या आव्हाडांना सांगून ठेवतो पहिले या आपल्या माध्यमातून, आव्हाड साहेब तोंडाला लगाम द्या. टीका ही राजकीय असावी वैयक्तिक नसावी. जर वैयक्तिक बोलायला गेलात ना तर आम्ही येऊरच्या बऱ्याच गोष्टी काढू शकतो आणि मग त्या तुम्हाला भारी पडतील. आणि मी केस्ट्रो मुखर्जी का म्हटलंय हे मला असं वाटतं त्यांना जे जवळ ओळखतात त्यांना कळलं असेल. जितेंद्र आव्हाड असे म्हणलं राज ठाकरे हे राजकारणातले नवीन जॉनी लिव्हर आहे, त्याचंच उत्तर दिलं ना मी. मला असं वाटतं एक केस्ट्रो मुखर्जी आहेत का राष्ट्रवादीचे, का पुरवठा मंत्री आहेत राष्ट्रवादीचे, कोणाला काय पुरवून काय झालं ते आम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, आम्हाला वैयक्तिक गोष्टींवर जायचं नाही. त्यांनी त्यांच्या तोंडाला लगाम ठेवा नाही तर आमचाही लगाम सुटेल आणि जे नको ते गोष्टी बाहेर येतील, ही वॉर्निंग आहे आपल्या माध्यमातून त्यांना देत असलेली. शरद पवार राज ठाकरेंच्या सर्व आरोपांना पोरकटपणाचे हे आरोप आहे उत्तर, मग आमचे आरोप पोरकटपणाचे तर उत्तर का देत आहे? एका ठिकाणी म्हणायचं महत्वाचं नाही, एका ठिकाणी राष्ट्रवादीच्या सगळ्या नेत्यांनी सकाळपासून प्रतिक्रिया द्यायच्या, एक सभा लावायची खास राजसाहेबांना उत्तर द्यायचं, त्याचा टीजर बनवायचा. बरं टीजर कसला? तर तो आमचीच कॉपी, मग त्याच्यातही क्रिएटिव्हिटी यांची नाही. आणि आजकाल कोण सुप्रियाताई म्हणाल्या ना महागाई बद्दल, मग महागाई बद्दल पण आम्हीच बोलायचं, पेट्रोल हाईक बद्दल पण आम्हीच बोलायचं. आणि तुम्ही काय फक्त महानगरपालिकेतले पैसे खायचे की कॉन्ट्रॅक्ट मधले पैसे खायचे? बाकी पैसे खायला जमिनी खायला तुम्ही आणि बाकी बोलायला आम्ही. तुम्ही का नाही बोललात तिथे संसदेत खासदार म्हणून निवडून दिलं, तुम्ही काय आवाज उठवलात तिथे? सांगा जरा एकदा आम्हाला, महाराष्ट्राच्या कुठल्या प्रश्नांवर आवाज उठवला तुम्ही? ईडी आणि ह्या ज्या गोष्टी सोडल्या तर महाराष्ट्राच्या कुठल्या प्रश्नांवर आवाज उठवला तुम्ही? संसदेमध्ये तुम्ही खासदार म्हणून निवडून गेल्यावर का महागाईबद्दल बोलत नाही तिकडे, का पेट्रोल बद्दल बोलत नाही? मग तुमची कामं फक्त पैसे खायची आणि आवाज आम्ही उठवायचे, अजब राजकारण आहे. शरद पवार असं म्हटले की भाजप विरोधात एकही शब्द त्यांनी भाषणात बोललेला नाही. दुसरं म्हणजे अजित पवार यांच्या घरी जी कारवाई झाली ती कारवाई सुद्धा म्हणजे माझ्याच घरी कारवाई झाली. मुळात विषय असा आहे, आता तो अजित पवार साहेबांच्या घरी कारवाई झाली ती माझ्याच घरी कारवाई झाली असं जरी म्हटलं तरी जी गोष्ट वेगळी आहे ती वेगळी आहे. आणि शेवट मुलगी आणि पुतण्या, फरक आहे ना? म्हणजे आपण म्हणतो की ब्लड इज थिकर दॅन वॉटर, रक्त हे जास्ती गाढं असतं. मला असं वाटतं त्यातलाच प्रकार आहे हा.
शरद पवार या प्रश्नावरती थोडे वैतागलेले दिसले. त्यांचं म्हणणं आहे की अजित पवार आणि सुप्रिया सुळे काही असं आहे. काल सन्मान्य रासाहेबांचं जे भाषण झालं आणि ज्या ज्या नेत्यांनी जी जी टीका केलेली त्यांना जे सडोत्तड उत्तर दिलं, मला असं वाटतं त्यामुळे सगळ्या नेत्यांची पळताभोई थोडी झाली आणि त्यामुळे अशा प्रकारचे इरिलेव्हंट मुद्दे मांडायचे, इरिलेव्हंट मुद्दे, आणि त्यामुळे अशा गोष्टी होतात. संजय राऊत यांनी देखील कालच्या सगळ्या भाषणावरती टीका केलेली आहे. अल्टिमेटम काय देतं, बाळासाहेबच फक्त अल्टिमेटम द्यायचे. मला असं वाटतं की जे काल साहेबांनी सांगितलं, राज त्यांचा जो द्रोण होता त्याच्यामध्ये कदाचित राष्ट्रवादीची आमटी जास्ती पडली असं मी म्हणतो, त्या साईडला करणलेलं आहे. हे स्वतः राष्ट्रवादीचे भोंगे आणि हे ओपनली सांगत, आम्ही मी राष्ट्रवादीचा भोंगा आहे, मी पवारांचा माणूस आहे म्हणून यांनी आम्हाला आमच्याबद्दल बोलावं. बरं, बाळासाहेब अल्टिमेटम का द्यायचे, सन्मान्य बाळासाहेब अल्टिमेटम का देऊ शकायचे, तर त्यांच्याकडे निष्ठावंत शिवसैनिकांची फौज होती आणि त्यामुळे ते अल्टिमेटम देऊ शकायचे, कारण त्यांना माहिती आहेत की आपला शिवसैनिक रस्त्यावर उतरून हा संघर्ष करेल, हा लढा देईल. आज उद्धव साहेब ठाकरे का अल्टिमेटम देऊ शकत नाही, कारण हे संजय राऊतांसारखे लवंडे शिवसैनिक त्यांच्याकडे आहेत जे कुठे लवंडतात, त्यामुळे यांना अल्टिमेटम देता येत नाही. आणि राजसाहेब तो अल्टिमेटम देऊ शकतात कारण आमच्याकडे महाराष्ट्र सैनिकांची निष्ठावंत फौज आहे आणि ज्यांच्याकडे निष्ठावंतांची फौज असते तेच अल्टिमेटम देऊ शकतात. बाकी कुठल्या मला असं वाटतं संपादकांचं काम नाही आहे. राज ठाकरेंवर जे काही पदाधिकारी असतील त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे तलवारच्या मुद्द्यावरती. ठीक आहे, असे काय गुन्हे ना आम्ही काय भीक पण घालत नाही. काय हा काय गुन्हा आहे काय तलवार आणि काय तलवार काढून दाखवले. अरे मी लहानपणापासून सभा बघतो ना शिवाजी महाराज, प्रत्येक सभेत कोणा ना कोणा तरी तलवार, त्या आदित्य ठाकरेंना पण तलवार दिली जेव्हा त्यांचं लॉन्चिंग झालेलं त्यावेळेला दिलेली ना आहे फोटो. मग आता आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करणार 4 वर्षापूर्वीचा काढून. कोण मूर्ख लोक यांना सांगतात मला कळत नाही, डोक्यावर पडलेलं आहे. मग जिथे कारवाई करायची तिथे करायची नाही आणि जिथे नको भोंग्यांची कारवाई काय पहिले करा मग तलवारीच्या कारवाईचा बघू. भाजपच्या कारवाई भोंग्यांच्या संदर्भात सुद्धा शरद पवारांनी म्हटलंय की राज्याची शांतता धोक्यात आहे, अशा गोष्टींना राज्यातल्या लोकांनी बळी पडू नये आणि 3 तारखेपर्यंत जे अल्टिमेटम दिलेलं आहे त्याला सुद्धा आम्ही गांभीर्याने घेतो. त्यांना आम्ही मुळात विषय असा आहे, बघा 3 तारखेचा अल्टिमेटम दिलेला आहे, इथपर्यंत राज्य सरकारला आम्ही काय सांगतोय, कायद्याचं पालन करा. जो कायदा आहे, जो सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, त्याचं पालन करा. आता हे सांगणं म्हणजे कायदा सुव्यवस्था कशी बिघडते एकदा सन्माननीय राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आम्हाला सांगावं की कायद्याचं पालन केल्याने सुव्यवस्था चा प्रश्न निर्माण होतो म्हणून एकदा सांगा तर करी आम्हाला की सुप्रीम कोर्टाचा आदेश पालन करा असं सांगणं हे एकदा बोला. ह्याच्यावर बोलायचं नाही, जे साहेबांनी मुद्दे उपस्थित केले ते सोडून भरकटेल कारण त्या मुद्द्यांना उत्तर नाही. बरं, तुम्ही जातीवादी आहात की नाही आहात या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दिलं का त्यांनी पत्रकार परिषदेत? मी एकच उदाहरण सांगतो जे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. आपल्याला आठवत असेल तर छत्रपती संभाजी राजांना राष्ट्रपतीच्या कोटांमधनं जेव्हा खासदारकी दिली होती त्यावेळेला सन्मान्य पवार साहेबांचं एक वाक्य, एक स्टेटमेंट होतं की पहिले छत्रपती पेशव्यांना वस्त्र द्यायची, आता पेशवे छत्रपतींना वस्त्र द्यायला लागले. हे दोन जातीत भांडण लावण्याचा विषय नाही हा. मग आम्ही का नाही म्हणायचं तुम्हाला जातीवादी जर तुम्ही असाल तर? पुरंदरेंच्या मुद्द्यावरती त्यांनी सांगितलं की माझे काही आक्षेप होते त्यावेळी ते मी नोंदवले होते पुरंदरेंच्या बद्दल आणि त्यांनी बघा एखाद्याबद्दल आक्षेप असणं आणि अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं आणि किंवा टीका करायला लावणं, मला असं वाटतं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सर, यापुढेही मनसेच्या टार्गेटवर फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादी असणार का? आमच्या टार्गेटवर जे जे महाराष्ट्रासाठी चुकीचं काम करतील ते सगळे असणार. सर, राऊत बोलले की सोमय्या हे देशद्रोह महाराष्ट्रद्रोही आहे, त्यांचा आम्ही विरोध केला तर त्यांना वाईट का वाटतं? मग त्यांनी त्यांच्या घरी देऊन त्यांना? नाही नाही, मला असं वाटतं हल्ली काय झालंय माहिती आहे राऊत साहेबांचं, ते ईडीची वगैरे सगळी चौकशी लागली आहे ना, त्यामुळे त्यांची बुद्धी काम नाही करत, त्याला गंज लागलाय. सन्मान्य राजसाहेब शिवराळ भाषेबद्दल बोलले, म्हणजे हीच भाषा त्यांनी समजा जर सोमय्या सोडून
समजा अजून कोणाबरोबर जरी वापरली असती ना, आमचा आक्षेप भाषेला आहे, ते कोणाबद्दल बोलले याला नाही. त्यामुळे एकदा विषय नीट समजून घ्यावा राऊतांनी आणि मग बोलावं. पण तो त्यांचा प्रॉब्लेम झाला, कारण तो सगळा हिशोब वगैरे जो ईडीला द्यायचा आहे तो आता देताना जे काय धांदल होते त्यामुळे असा तो गंज चढला. शिवराळ भाषेवरनं ते असं म्हणते की या शिवराळ भाषेचा त्यांना अभिमान वाटला पाहिजे होता, पाहिजे होता, मराठी माणूस आहे मी असं सुद्धा ते म्हणते. टीव्हीवर शिव्या कशाला अभिमान वाटेल? हा काय महाराष्ट्र आहे? संजय राऊत म्हणजे, संजय राऊत म्हणजे काय महाराष्ट्र आहेत का की आम्हाला अभिमान वाटेल? हेच संजय राऊत ईडी बद्दल काय बोललेलं जेव्हा राजसाहेबांना अटक झाली त्यावेळेला की या यंत्रणा स्वतंत्र असतात, आहे माझ्याकडे वाईट पाहिजे पाठवून देतो तुम्हाला सगळ्यांना, काय बोललेले संजय राऊत? संजय राऊतनी नाही शिकवायचं, कारकुनी करायचं काम आहे, कारकुनी करावं. बघा, याच्यामध्ये असं काही मोवाळ हिंदुत्व किंवा आक्रमक हिंदुत्व असं नसतं, जे आहे ते हिंदुत्व आहे. आणि मला असं वाटतं की हिंदूंचा एक इथे हक्क आहे आणि तो त्यांना मिळाला पाहिजे. आणि विषय हा काल पुन्हा साहेबांनी सांगितलं, हा विषय धार्मिक नाही, हा विषय सामाजिक आहे. ज्याच्यामुळे त्रास होतो तो त्रास लोकांचा बंद झाला पाहिजे.